एक्सपिरियन आणि आमचे चेअरमॅन ऑफ आय टी आय पणजीम, त्याचबरोबर अजित अरोरा द पुटमायझर काँक्रीट, त्याचा रणजित फिलिपोज ताज सिदादी सिनियर व्हाईस प्रेसिडेंट, प्रशांत ओझा रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द जॅक्वार, व्यासपीठाचेर आशिल्ले आमचे डायरेक्टर ऑफ स्किल डेव्हलपमेंट, डायरेक्टर प्लॅनिंग, डायरेक्टर आर डी ए, त्याचबरोबर डायरेक्टर ऑफ एड्युकेशन सकयल आसात, आय टी आयतले म्हणजे सगळे प्रिन्सिपल आणि म्हणजे मोगाळ मित्र आणि मैत्रिणींनो. आज 15 तारखे दीस वर्ल्ड स्किल डे, बट आम्ही ॲडव्हान्स 4 दीस पहिलीच मनयता. गोयातलो स्किल्ड किती असा आणि आम्ही खंयच्या वाटेत वचपाक आमची तयारी असा, हाजे एक लहानशे प्रेझेंटेशन तुम्ही सगळ्या जणांनी भितर येतना पळयलां. जर ज्यांच्यानी पळोवंक ना जाल्यार वयतना ते मुद्दा म्हणून पळोवचे. आम्ही स्किल 2 तरेन शिकयता. एक इट इज एन NSQF नॅशनल स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स एट अवर 8th, 9th and 10th ह्या स्टँडर्डान भुरग्यांच्या मदीं स्किलाची आवड क्रिएट जावची म्हणून, म्हणजे एम्ब्रॉयडरी आसतले, हॉस्पिटेलिटी आसतले, मेकानीक आसतले, ब्युटिशियन आसतले, ह्या 3 कोर्सान 3 लेवलाचेर 8वी 9वी 10वी हांगा शिकयता. आणि ताज्या उपरांत आय टी आयतल्यान वी आर टू गिवींग द ट्रेनींग टू, म्हणजे आमी रेडी फॉर इंडस्ट्री जेका म्हणटा ते भुरगे तयार करता. आणि आयच्या ह्या स्किल डेच्या निमित्तात तुम्ही पळयल्या उपरांत तुमच्या लक्षात येता आसतले की स्कूल आणि आय टी आय ह्या दोनूय लेवलाचेर आम्ही जेका स्किलींग, रिस्किलींग आणि अपस्किलींग ह्या कार्यक्रमाचेर भर दिला. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 2014 प्रधानमंत्री झाल्या उपरांत तांच्यांनी पळयले की ह्या देशात ही स्किल गॅप हो खूप मोठ्या प्रमाणात आसात. आमकां प्रत्येक हाताक जर काम दितले आसत जाल्यार त्या प्रत्येक हाताक स्किल्ड करप गरजेचें आसा. इतके आमच्या कडेन ह्युमन रिसोर्स आसा, तो युटिलायज जर करतले आसत जाल्यार तेजें स्किलींग करप गरजेचें आसा. आणि तेंच्यांनी पयलेच फावटी स्किल इंडिया नांवाची नवीन मिनिस्ट्री सुरवात केली, जी देशात केन्नाच नाशिल्लें. म्हणून हांव सदांच म्हणटा की तांच्यांनी विजन इंडियाचो उल्लेख करता आसतना स्किल इंडिया, मेक इन इंडिया सारकिल्ले नवीन कन्सेप्ट आमच्या सगळ्यांच्या मुखार हाडले. आणि तेंच्यांनी स्किल मिनिस्ट्री सुरवात केली. त्या स्किल मिनिस्ट्रीच्या अंतर्गत PMKVY प्रधानमंत्री कौशल्य योजना हो प्रोग्राम सुरवात केलो. आणि तो प्रोग्राम तेंच्यांनी शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म हे कोर्सीस सगळ्यांच्या मदीं पुराय देशभर सुरवात केली. ताज्या उपरांत तेंच्यांनी वेगवेगळे प्रोग्राम सुरवात केल्या, तितूंत हांव वचना. बट इट इल आज जे हो कार्यक्रम पळयता आसतना आमच्या आय टी आयतले भुरगे आणि पुराय स्कुलातले 8वी 9वीतले भुरगे हे सगळे लायव्ह कार्यक्रम पळयता. हो कार्यक्रम इम्पॉर्टंट कित्याक, इट इज नॉट ओन्ली म्हणजे आय टी आयत वचून न्ही, आपलो फ्युचर कितें आसचो, आपलो फुडार कितें घडचो. म्हणजे ताज ग्रुपचे साऊथ हेड्स तेंच्यांनी आतांच की तुमच्यांनी जर तुम्ही हॉस्पिटेलिटी इंडस्ट्री जर पळोवंक ना जाल्यार एकदां येवन पळयात, तुमकां इनवायट केलें. म्हाजें तर म्हणणें आसा की आय टी आयतले आनी स्कुलांतले आमी जशें हांवें सदांच सांगता पिकनीक आमी व्हरता. आज गोंयांतले सगळ्यांत बरे प्रोजेक्ट खंयचे, तर बरे प्रोजेक्ट जर पळयता आसत जाल्यार तुमी NIO म्हणटले, नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ द ओशनोग्राफी, पोलार इंस्टिट्यूट वास्को आशिल्लें, आयुश हॉस्पिटल आमचे धारगळ युनिवर्सिटी जी आमी सुरवात केली ती, वॉटर स्पोर्ट्स इंस्टिट्यूट जे दोना पावल आमी सुरवात केलें, अशे वेरियस प्रोजेक्ट वीथ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया सुरवात केला. ऑन द सेम लायन द ताज हॅज इनवायटेड, सो डॅट म्हाका दिसता आमी जे इंट्रस्टेड भुरगे आसा त्या भुरग्यांक एकदां ताज प्रॉपर्टी मिन्स द 5-स्टार प्रॉपर्टीज कितें आसा ही दाखोवपाची गरज आसा. ही जेन्ना दाखयतले तेन्ना आमकां अट्रॅक्शन क्रिएट जातलें, कारण आज पर्यंत जो ह्युमन रिसोर्स तांकां जाय आशिल्लो आमी पळयता की वेरी फ्यू. हांव जेन्ना म्हणजे पयलीं रामोस आशिल्लो, रामोसा कडेन हांव कंटिन्युअसली उलयतालो, आज फिलिपोज हांगासर आयला, तांचें म्हणणें आसा गोंयांतले मॅक्झिमम टू मॅक्झिमम 5% भुरगे दे आर जॉयनींग इन दीस ताज ह्या हॉस्पिटेलिटी इंडस्ट्री, ओन्ली 5%. आणि दे वॉन्ट 100% गोवन यूथ शूड जॉयन फॉर दीस इंडस्ट्री. आणि दीस इज अ व्हायट कॉलर जॉब, आमी हो लेबर जॉब न्ही, खंयसर खणपाचें पुटपाचें आनी कितें करपाचें ना. आणि म्हणून तर आज आमी जो एग्रीमेंट तांच्या कडेन सायन केला ताच्या फाटलें इंटेन्शनूच तें आसा की आफ्टर 10th किंवां आफ्टर 12th दोज वॉन्ट टू जॉयन द हॉस्पिटेलिटी इंडस्ट्री तांच्यांनी आय टी आयत हॉस्पिटेलिटी कोर्स, म्हणजे ताज इन हॉस्पिटेलिटी, ताज म्हणजे आय टी आय इन हावस किपींग हे कोर्सीस आय टी आयत जॉयन करचे. आमी 10 जाग्यांचेर हे कोर्सीस घेतल्या उपरांत तांकां, जांकां 6 महिने
इट इज एन आम्ही ज्याका म्हणतात थेरी शिकवपाची आणि 6 महिने द प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स वी आर रेडी टू गीव इन द टच आणि ऑटोमॅटिकली जो भुरगो पास जाता आणि ज्याका आवड असा 100% प्लेसमेंट दे आर रेडी टू गीव नाव द ताज हॅव स्टार्टेड सो कॉंग्रेच्युलेशन फॉर द ताज अँड थँक्यू व्हेरी मच. आज एक ताज ग्रूप फुडें आयला, म्हाका दिसता गोंयांतले ताज्या सारके सगळे हॉस्पिटेलिटीतले ग्रूप आमच्या बरोबर फुडें येवपा खातीर तयार आसात, त्या खातीरय बी हांव तांकांय खूब खूब धन्यवाद म्हणटा. हांव जेन्ना म्हज्या भाशणांतल्यान प्रत्येक फावटी सांगता की फुडल्या 5 वर्सांक 2 लाख ऑपॉर्च्युनिटीज हॉस्पिटेलिटी सॅक्टरांत अलोन आसा. 2 लाख ऑपॉर्च्युनिटी, वी वॉन्ट टू ग्रॅप इट. जर आमी घेतल्यो ना त्यो जाल्यार आनी कोण तरी घेतलो. मागीर आमी अशें म्हणपा नाका आरे कोण तरी बायलो येवन थंयसर आहा मरे म्हणून. त्या गोंयच्या भुरग्यांनी पयलींच विचार करपाक जाय की हांव हें शिकतलो, हांव हांगासर जॉयन जातलो. नो डाऊट आमी तुका थंयच राव म्हणना, यू अपग्रेड. मी हांवें कित्याक सांगू, रामूस आमच्या खातीर एक एग्जाम्पल आशिल्लो. वन हू हॅड जॉयन एज अ सिंपल इन द ताज अँड ही हॅज गॉन अप टू द लेवल ऑफ द वायस प्रेजिडेंट इन अ ताज. गोंयकार चोडणाचो भुरगो तो ताजात सिंपल साध्या पोस्टाचेर जॉयन जाता आनी वायस प्रेजिडेंट पोस्टाच्या पर्यंत पावता. दीस टायप ऑफ ऑपॉर्च्युनिटीज ऑल्सो वी कॅन गेट. म्हणून तर आमी अशा पद्दतीचो जी ऑपॉर्च्युनिटी मेळटा ती ग्रॅप करप हें गरजेचें आसा. आमचो आतांच राज्यसभा खासदार उलयता आसतना ही ताणें वेगवेगळे म्हणजे आमचो कन्सेप्ट आशिल्लो 10-15 वर्सां पयलीं, म्हणजे कोणाक खंयच ॲडमिशन मेळना पळय न्ही तो ITNचो खंयच मेळना पळय न्ही. आनी इट इज फॅक्ट तशेंच आसतालें. प्रत्येक भुरग्याक दिसतालें म्हाका कॉलेजीक वचूंक जाय, तो 11वी आनी 11वेक आर्ट्स सायन्स कॉमर्स कित्याक मेळटा ताका ॲडमिशन घेतालो. कोणूच पेरंट सुद्दां आपल्या भुरग्याक ITAक धाडपाचो, म्हणजे डॅट इज एन हांव लास्ट ग्रेड म्हणटा, हांव थर्ड ग्रेड म्हणना लास्ट ग्रेड म्हणटात. कित्याक सांग पळोवया, ताका दिसतालें खंय वयता रे ITAन म्हणटालें. आज चित्र बदल्लां. आमी फक्त 11वी आनी 12वी आर्ट्स करून कांय फायदो ना, म्हणजे ग्रॅज्युएट केल्ले भुरगे आमकां कितलेशेच बेकार आसतले दिसतले. पण हांव 100% सांगता की ITA ज्या पद्दतीचें अपग्रेडेशन, म्हाजे कडेन हें डिपार्टमेंट तशें 22 आयलें, ताज्याय पयलीं हांव लक्ष दितालो, बट 22 फूल फ्लेज ह्या डिपार्टमेंटांत हांवें घेतलें. कारण ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचें विजन, म्हणजे तांच्यांनी जें आत्मनिर्भर भारत हो कन्सेप्ट मांडलो आनी मेक इन इंडिया स्कील इंडिया मेक फॉर द वर्ल्ड हो कन्सेप्ट तांच्यांनी जेन्ना मांडलो, तो कन्सेप्ट फुडें जर व्हरतले आनी स्वयंपूर्ण गोंय जर आमी सक्सेसफूल करतले आसत जाल्यार भुरग्यांक वेगवेगळ्या पद्दतीची स्किलींग दिवपाची आमकां गरज आसा. म्हणून तर हो डिपार्टमेंट म्हाज्या कडेन घेवन आज म्हाका प्राउड फील जाता. हांव खरोखरूच म्हजो डायरेक्टर ऑफ ITA, सेक्रेटरी ऑफ एड्युकेशन, सगळ्या ITAतले प्रिंसिपल जेन्ना आपले आज ISO सर्टिफिकेशन घेवन जेन्ना फुडें रावल्ले पळय न्ही, डॅडी जाण खरोखरूच हांव सगळ्यांक कॉंग्रेच्युलेट करता. नेटान तांच्या खातीर सगळ्यां खातीर ताळयोय म्हणा. तुमकां खंयचीच म्हाका दिसना हायर सेकेंडरी जिका ISO सर्टिफिकेशन मेळोंक ना, खंयचेच हायर सेकेंडरींतल्यान भायर सरल्या उपरांत तुमकां डायरेक्ट प्लेसमेंट मेळचो ना. आमच्या आज वी हॅव डन द टायअप वीथ ऑल इंडस्ट्री असोसिएशन. 100% प्लेसमेंट तुमकां ITAतल्यान एप्रेंटिशीपीक तर डायरेक्ट घेता, ताज्या भायर प्लेसमेंटूय बी आमी डायरेक्ट इंडस्ट्री असोसिएशन, मागीर त्या सगळ्या पेडण्या पासून काणकोण पर्यंत जितकी इंडस्ट्री असोसिएशन आहा तितक्यांनी ITA कडेन टायअप केला. तांच्या कडेन ते एक, म्हणजे दुसरी गजाल, आज गौरीश धूण जसो हांगा चेअरमॅन म्हणून बसला, द सेम वे सगळ्या ITAचे इट इज अ चेअरमॅन जे आसा हे आमचे इंडस्ट्री पार्टनर आसा. त्या त्या इंडस्ट्रीज हेड आसा पळय तांचे ते चेअरमॅन आसात, दे लूक आफ्टर डॅट ITA. आणि हॅन्स फुडें तरी म्हटलं आम्ही की तुम्ही पेरंटींग, म्हणजे आता गौरी बाब म्हाका माझ्याच ITA तो म्हाका आफयतालो, तू तर माझ्या ITAन यो आहा म्हणून, म्हणजे दीस इज एन आपलेपणा. ते ITA ही माझी ITA ही गौरीशाक दिसता. ऑल द वे इट इज अ गव्हर्मेंट ITA तो सरळ, तेणी जॅकवार ताका तेणी जॅकवार हाडलो, जॅकवार थंयसर एपॉय हे केलो, सामको इन्स्टॉल केलो, इट इज वन ऑफ द फूड मायनर्स, तांचें मशीन हाडून थंयसर इन्स्टॉल केलें. म्हणजे लॅक्स ऑफ रुपीज अंडर द CSR दीस टायप ऑफ कंपनी हॅज इन्वेस्टेड इन द गोवा ITA. हॅड्स ऑफ टू द टाटा टॅक्नॉलॉजी, तांच्यांनी तर आमकां 170 कोटी रुपया दिल्या, उरलेले ते 35-40 कोटी रुपया आमी घालता. आणि फर्स्ट टायम गव्हर्मेंट ऑफ गोवा, म्हणजे हायर सेकेंडरी आणि कॉलेजीस सुद्धा इतके पैसे डायरेक्ट इन्व्हेस्ट करच्या पहिली
220 कोटी रुपया आमी डायरेक्टली आय टी आयनी इनवेस्ट करता, हे सगळ्यात व्हडपण आसा. आणि ताकाच लागून आज टाटा टेक्नॉलॉजी, ताज ग्रुप, पुटमायझर, जॅग्वार या सगळ्यांच्या खातीर नेटान परत एकदा तुम्ही सगळ्यांनी ताळयो मारच्यो, कारण तांच्यांनी आमकां हे अपग्रेड करपा खातीर, प्रत्येक आय टी आय फुडें व्हरपा खातीर हे आमकां मदत, खरी मदत जी करपाक जाय पयणी तांच्यांनी केल्या. त्याती आयच्या दिसा ह्या वर्ल्ड स्किल डेच्या कार्यक्रमाच्या निमित्तात हांव तुमकां एक सांगपाक सोदतां. आय टी आयत पास आउट जाल्लो भुरगो म्हणजे हांव बेकार आसा म्हणपाची गरज ना. एक सुद्दां भुरगो हांव आय टी आय करून बेकार आसा हें कोणाकूच म्हणपाची गरज ना. नो डाउट तुमी गव्हर्मेंट जॉबाची वाट पळोवची, हांव ना म्हणना, बट गव्हर्मेंट जॉबाची वाट पळोवच्या पयलीं तुमकां जो जॉब मेळटा तो जॉब घेवप गरजेचें आसा. थंयसर तुमी वर्क एक्सपिरियन्स घेवप गरजेचें आसा. एक एकदां आमी जेका म्हणटा की गव्हर्मेंट जॉबान जी सॅलरी तुमकां मेळटली तेज्या पेक्षा कितलेशाच पटीन, आत्तां जशें सांगलें तशें चड इनकम तुमी जोडपाक शकतले. तुमी जर पळयशात मॅक्झिमम टू मॅक्झिमम यू विल गेट ए एल डी सी जॉब, यू विल गेट ए 30,000 पर मंथ, हाज्या वयर काय मेळूंक शकना. 12,36,360,000 रुपया तुमचो एन्युअल इनकम आसतलो. बट बींग अ आय टी आय, इफ यू स्टार्ट वीथ युअर स्मॉल बिजनस वीथ द एनी स्टार्टअप, गोंयांत आज इतक्यो ऑपॉर्च्युनिटीज आसा. म्हणजे तुमी म्हणटले तुमी खंयच्याय इंडस्ट्रियल इस्टेटींत चला की जेका बारीक बारीक कॉन्ट्रॅक्टरा पासून वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर्स हेची गरज आसा, आनी ते कॉन्ट्रॅक्टर्स आमी कोणीच काम करिनासल्या कारणान कोण तरी भायलो येवन ते काम करता. तुमी जर आज पळयशात, म्हणजे आमी पळयता की आज म्हाका काल लायफ गार्ड जो मेळ्ळो, लायफ गार्ड इट इज ऑन द बीच, ही इज अर्निंग, म्हणजे सिनियर लायफ गार्ड जो पळय न्ही, ही इज पेईंग हिम द सॅलरी ऑफ 65,000. तेणी म्हाका काल येवन आपली खंत सांगली. सी एम म्हणपाक लागलो आपलो लायफ गार्ड सोडून गेलो आनी तो तुज्या डिपार्टमेंटान पिवन म्हणू लागला, ज्या जाग्यार ताका 24,000 रुपया पगार. आपूण ताका 65,000 रुपया दितालो, बट तो वचून थंयसर. हांवें हें कित्याक सांगलें, आज म्हणजे आमी म्हणजे स्किलिंगानच न्ही, सिंपल वर्क म्हणजे एज अ कॉन्ट्रॅक्टर इन अ फक्त आमी तसो जर पळत वचत जाल्यार जेका स्वच्छ भारत अभियान हाच्या अंतर्गत आज गोंयांत वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर्स अस्तित्वात आयले. म्हणजे बीच क्लिनींग आसतलो, रोड क्लिनींग आसतलो, बायोमेडिकल वेस्ट आसतलो, इंडस्ट्रियल वेस्ट आसतलो, ताज्या हे कॉन्ट्रॅक्टर सुद्दां म्हणजे आमच्या भुरग्यांनी जावेता. आमचे भुरगे ह्याय सॅक्टरांत म्हणजे खूब बरें काम करूं शकता. आमी जशें हॉस्पिटेलिटी म्हटलें, वेस्ट मॅनेजमेंट म्हटलें, एविएशन सॅक्टर आसतलो, बट ताज्या खातीर विचार जो आसा आपलो पळय न्ही, स्किलिंग जें आसा हें करपाची गरज आसा. म्हाका दिसता तुमी सगळे जाण ह्या आय टी आयंतल्यान हें केल्या उपरांत हे सगळे खूब मोठ्या प्रमाणांत करतले हाजी हांव अपेक्षा व्यक्त करतां. म्हाका खूब बरें दिसलें की आय टी आयंतलेच आमचे भुरगे जे ऑल इंडिया लेवलाचेर स्किलिंग कॉम्पिटिशनान गोल्ड मॅडल हाडटा त्या चौगाय जाणांचे हांव खूब खूब अभिनंदन करतां. तांच्याय खातीर नेटान ताळयो वाजयात. कित्याक सांगता हांव, गोंय हें इतकेशें बारीकशें राज्य, तितूंतल्यानूय बी म्हणजे आमचो ब्युटिशियन आसतलो, परत तुजो डिजायनर आसतलो किंवा वेल्डर्स आसतलो, हे भुरगे जर ऑल इंडिया लेवलाचेर, वी आर कॉम्पिटींग विथ अनदर 28 स्टेट आनी युनियन टॅरिटरी, आनी आमकां गोल्ड मॅडल मेळटा, वीच इज अ प्राउड मोमेंट फॉर गोवन यूथ. म्हणजे तुमी लक्षांत घेयात की टॅलंट हो तुमच्या कडेन आसा आनी तो टॅलंट आमी वळखपाक जाय. तुमी जर पळयले आसत जाल्यार आमकां स्टेजीचेर स्वागत गीत जालें, मागीर नृत्य जालें, आनी ताज्या उपरांत स्किल डान्सूय जालो. पयलेच फावटी आमी स्किल डान्स पळयलो, हाज्या पयलीं केन्ना स्किल डान्स पळोवंक नाशिल्लो. त्या तिनूय ग्रुपांचे हांव खूब खूब अभिनंदन करतां. म्हणजे डान्स सुद्दां स्किल डान्स जावपाक शकता हो तेंच्यांनी आमकां दाखयलें. म्हणजे दीस इज आफ्टर ऑल स्किल आसा की कशा पद्दतीन आमी प्रोमोट करपाक शकतले, कशा पद्दतीन आमी आमचो टॅलंट जो आसा पळय न्ही हो फुडें हाडपाक शकतले. आय थिंक डायकिनचें नांव घेवपाक हांव विसरलो. डायकीन इज ऑल्सो एअर कंडिशनर्स, दे हॅव ऑल्सो स्पॉन्सर्ड इन अवर फर्मागुडी आय टी आय. तांच्यांनी बी आमच्या खातीर खूब मोठ्या प्रमाणांत ह्या फावटी हॅल्प केल्लो आसा. पयलेच फावटी 100% म्हणजे एप्रेंटिशीप प्रोग्राम हांवें जेन्ना फूल फ्लेज सुरू केलो, म्हाका खूब बरें दिसलें की जवळपास 15,000 भुरगे हे एप्रेंटिशीप प्रोग्रामाक जॉयन जाले. एक बरो वर्क कल्चर, म्हणजे गव्हर्मेंटान 9,000-6,000 भुरगे प्रायवेट सॅक्टरांत खंय तर एप्रेंटिशीप करता,
म्हणजे आता वाईट दिसता कितें खबर आहा, ते रिन्यू कर म्हणटा सांगता तेन्ना ते रिन्यू जावचे ना. एप्रेंटिशिपाचो एकट्याचोय कार्यक्रम रिन्यू जावचो ना, तेंच्यांनी आपली नोकरी सोदपाक जाय. ती एप्रेंटिशीप सर्टिफिकेट तांच्या खातीर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट म्हणून गव्हर्मेंट जॉबांत आनी प्रायवेट जॉबांत तांकां उपयोगी येतालो. नाव द एप्रेंटिशीप इज ओपन फॉर द न्यू स्टुडंट. आतां जे कोण ग्रॅज्युएट जाल्या, आतां जे कोण आय टी आय जाल्या, ह्या सगळ्यां खातीर. आनी आयच्या ह्या फोरमा वयल्यान हांव परत एकदां म्हाका आतां तर म्हणजे फिलिपोज सांगतालो की यू परमीट अस टू टेक द मोर एप्रेंटिसीप, वी आर रेडी नॉट ओन्ली द 12%, वी आर रेडी टू टेक द 20% म्हणून. हांव म्हणलें हांव वर्कआउट करतां की तुमकां चड जर घेवपाक मेळटलें जाल्यार कशें तें, म्हणजे तें चडूय घेवपाक तयार आहा. आनी ऑफकोर्स म्हणजे बऱ्याचशा प्रायवेट कंपनींनी एप्रेंटिशीप घेतले, तितूंतले मोर दॅन 60-70% तांकां तेंच्यांनी कंटिन्यूय केलें आपल्या जॉबान किंवा आपल्या कंपनीन घेवपा खातीर तेंच्यांनी सुरूय केलें. आमी न्यू न्यू टॅक्नोलॉजी सदोदीत आमच्या आय टी आयनी हाडीत आसा. म्हणून तर आमी सोलार टॅक्निशियन, म्हणजे आमी जशें अपग्रेड जाता न्यू स्कील देशांत येता ती स्कील आमच्या आय टी आय धाडपाक, आमी सोलार टॅक म्हणजे रिन्युएबल एनर्जी आयल्या उपरांत सोलार टॅक्निशियनची गरज आसा. हे लक्षांत घेवन सोलार टॅक्निशियन कोर्स वी हॅव स्टार्टेड एट द आय टी आय बिचोले मेन आय टी आय कुडचड्यार आमी हो कोर्स सुरवात केलो, जेणे करून इन लाँग रन जे आमकां टॅक्निशियन जाय सोलार, तितूर ड्रोन टॅक्निशियन, ड्रोन टॅक्नोलॉजी आयल्या उपरांत आमी ड्रोन टॅक्निशियनूय जे आसा पळय न्हू, हे हांगासर इम्प्लिमेंट सुरवात केलें. हांव मुद्दा म्हूण जे सोलार टॅक्निशियन जाता, पी एम सूर्यघर मुफ्त बिजली, आतां हो प्रोजेक्ट आसा वीच प्रोजेक्ट इज इट सेल्फ 70% सबसिडी. यू कॅन बी अ कॉन्ट्रेक्टर फॉर दीस पी एम सूर्यघर योजना. कांयच ना, व्हडलें इनवेस्ट करपाची गरज ना, तुमी स्वता कॉन्ट्रेक्टर जावपाक शकता. गव्हर्मेंट आनी गव्हर्मेंट ऑफ इंडियाची स्कीम आनी वॉट एवर द सपोर्ट रिक्वायर्ड, ई डी सी इज देअर, म्हणजे सी एम आर वाय इज देअर, पी एम पी एम पी एम जी पी इज देअर आनी डिफरंट. आनी आतां तर आमी ई डी सी आमी आमचे ए डी आयचे सेंटर्स अंडर द रॅम्प स्कीम डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रीजांनी सुरू केला, जेका हँड होल्डिंग नवीन बिजनेस तुजो कसो सुरू करचो, तुका फायनान्स कोण दिवपाक शकता, तुमी ई डी सी कडेन कॉन्टेक्ट केल्यार जाता, अदरवायज डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रीजा कडेन कॉन्टेक्ट केल्यार जाता. इतकेंच न्ही की नवीन बिजनेस सुरू करता आसतना तुका फंड्स खंयच्यान मेळटले आनी मार्केट कशें मेळटलें, इतकी मदत आमच्या गव्हर्मेंटाच्या मार्फत करपाची आमची तयारी आसा. नवीन कोर्स जसो आमी हॉस्पिटेलिटी सुरू केलो, आमी ट्युरिस्ट एम्बासिडर कोर्स सुरवात करता. ट्युरिस्ट गायड न्ही, आनी ट्युरिस्ट एम्बासिडर कोर्सात वी आर टिचींग देम 3 फॉरेन लँग्वेजीस, वीच इज एन फ्रेंच, जर्मन एन्ड रशियन. ह्यो 3 लँग्वेजी आमी आमच्या भुरग्यांक शिकयता, जेणे करून तेणी ट्युरिस्ट एम्बासिडर म्हणून कितें जालां, तरी जे जर्मन फ्रेंच रशियन उलोवपी जे लोक आसात तेका एक कितें इंग्लीश कळना, दे रिक्वायर्ड द गायड, दे रिक्वायर्ड द एम्बासिडर्स, सो डॅट खुबशे हॉटेलियर्स तांकां गरज आसा गायड आसा काय कितें कोण. मागीर कोण तरी भायलो येता तो गायड जाता, तो तांकां लुट्टा, तो पळटा. हे करच्या पेक्षा वाय नॉट गोवन, म्हणजे दे आर गिवींग द गूड, म्हणजे हॉटेल्स तांकां दवरून घेवपाची तयारी आसा. फक्त आमकां ही स्कील पावर जी आसा पळय न्ही, जेका आमी सॉफ्ट स्कील म्हणटा पळय न्ही, ही सॉफ्ट स्कील आमकां तयार करपाक जाय. ती सॉफ्ट स्कील करपा खातीर आमकां तुमी सगळ्यांनी जर इंट्रस्ट घेतलो जाल्यार हे पॉसिबल आसा. म्हणून आमी म्हणटा की कौशल्य गोवा, कुशल गोवा हे जर जावपाक शकले आसत जाल्यारूच हे पॉसिबल आसा. आमी हर घर नल, हर घर फायबर जाले, आमकां आतां हर घर बिजनेस, म्हणजे प्रत्येक घरांत एक वेवसायीक हो तयार जावपाची गरज आसा. आनी तो हर घर वेवसाय हो जर कन्सेप्ट आमी लोकां मदीं मांडलो जाल्यार खऱ्या अर्थांत आमकां आमी नक्कीच स्कील डॅवलॉपमेंटाच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान आमचो जो कन्सेप्ट लोकां मदीं व्हरपाक जाय तो व्हरपाक यशस्वी जातले. म्हाका दिसता म्हज्या समोर आशिल्ले सगळे भुरगे ह्या डिफरंट स्कील ह्यो आपल्या मदीं आत्मसात करून फुडें वचपाक तयार आसा. आसा काय ना? हय काय ना? हय जाल्यार म्हज्या बरोबर दोनी हात वयर करात सगळे जाण. भारत पता की सगळ्यांचे थोड्यांचे हात वयर येवंक ना मरे, थोडे सगळे जाण परत एकदा भारत पता की वंदे वंदे. हांव म्हणटलो विकसित भारत, तुम्ही म्हणपाक जाय विकसित गोवा. विकसित भारत, विकसित भारत. ह्याच पद्दतीत आमकां सगळ्या जाणांक, म्हणजे आमी जेका म्हणटा की स्किल्ड गोवा स्किल इंडिया हो कन्सेप्ट गोंयांत मांडपाक जाय. आनी आमी सगळे जाण स्किल्ड जावपा खातीर
हे वेगवेगळे कार्यक्रम जे आसा पळय न्ही, हे सातत्यात तुम्ही सगळे जाण म्हाका दिसता स्किल्ड जावपा खातीर आनी खऱ्या अर्थात स्वयंपूर्ण गोंय हे स्वप्न साकार करपाक स्किलिंग रिस्किलिंग आनी अपस्किलिंग हे कन्सेप्ट लोकां मदीं आमी जो मांडीत आसा तो प्रत्येक भुरग्या पर्यंत पावचो. हांव अजूनय सांगता आमच्या डायरेक्टरेट ऑफ स्किल डेवलपमेंटातले सगळे आय टी आय इन्स्ट्रक्टर आनी प्रिंसिपल हे तुमकां गायड करपाक तयार आसा. तांकां टायम टू टायम म्हणजे आमी ट्रेनिंगूय दीत आसा आनी तुमी अशा पद्दतीन खूब बऱ्या पद्दतीन स्वयंपूर्ण गोंय आत्मनिर्भर भारत हे स्वप्न साकार करतले हेजी हांव अपेक्षा बाळगितां. आनी वर्ल्ड स्किल डेच्यो तुमकां इन एडवान्स सगळ्या जाणांक हांव शुभेच्छा दितां आनी म्हजी दोन उतरां सोंपयतां. देव बरें करूं. Well, thank you very much, Honorable CM Dr. Pramod Sawant. Well, I can see all of you all are really charged up to do such a lot in skilling. And all of us are, of course, motivated and encouraged by the dynamic leadership of our Honorable CM.